माहिती आहे का तुम्हाला या सदराखाली तुम्हाला एनटीएससी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो या संबंधितला हा एक छोटासा भाग. यामध्ये काही युरोपीय प्रवासी आहेत, त्यांचा देश आणि त्यांची माहिती आणि कार्य यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. समजा पहिले युरोपीय प्रवासी होते बेंजामिन टुडेला. साधारणतः 12व्या शतकामध्ये त्यांनी युरोपीय प्रवास सुरू केला आणि देश होता त्यांचा स्पेन. आता यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो बेंजामिन टुडेला कोणत्या शतकामध्ये युरोपीय प्रवास केला, तर 12व्या शतकामध्ये. किंवा बेंजामिन टुडेला या युरोपीय प्रवासी कोणत्या देशाचे होते, स्पेनचे होते. त्यांची माहिती आणि कार्य यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जगातले पहिले युरोपीय शोध प्रवासी म्हणून बेंजामिन टुडेला होते. म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न यावर पण येऊ शकतो का जगातील पहिले युरोपीय शोधक प्रवासी कोण, असा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर पुढे युरोप, आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी प्रवासात आलेले जे अनुभव आहेत ते लिहिलेले एक दैनंदिनी आज इतिहासाचा महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. अशा पद्धतीने परीक्षेवरती परीक्षेमध्ये एनटीएस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांच्यासारखेच आणखी एक युरोपीय प्रवासी होते, ते म्हणजे मार्को पोलो. साधारणतः 13व्या शतकामध्ये त्यांनी प्रवास सुरू केला आणि त्यांचा देश होता इटली. यावर सुद्धा या बेंजामिन टुडेला सारखाच या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यांचं माहिती आणि कार्य जर पाहिलं आपण, आशिया खंड आणि चीन यांची युरोपला ओळख करून दिली ती कोणी दिली असेल तर मार्को पोलो यांनी दिलेली आहे. आणि आशियातील निसर्ग, सांस्कृतिक व सामाजिक जीवन, व्यापार यांची माहिती त्याने लिहून ठेवली आहे. आणि त्यांच्या लिखाणामुळे आशिया व युरोप यांचा संवाद व व्यापार सुरू झालेला आहे. नक्कीच पहा एलटीएससी परीक्षेमध्ये इथं दोन युरोपीय प्रवासी आहेत यांच्यावर आधारित परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न येऊ शकतो. म्हणून आपण याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे.